नमस्कार, मी पूजा। आपण पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, आवाज महाराष्ट्राचा, माझा तुमचा आपल्या सर्वांचा। पाहूयात आजचा स्पेशल रिपोर्ट। खोपडे मास्तरांची बिनभिंतींची कुडाची शाळा झाली आता खुली। दिल्लीच्या राजीव गांधी फाउंडेशनच्या अभ्यासकांनी दिली या शाळेस भेट, तर कुडाची शाळा राष्ट्रहिताची असल्याचा दिला निर्वाळा। प्रचलित शाळा जेथून संपते तेथून खरी बिनभिंतींची शाळा सुरू होते। माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे या मास्तरांच्या संकल्पनेतून जन्मलेली कुडाची शाळा आजच्या कालबाह्य शिक्षण पद्धतीला सुधारणा सुचवणारे एक नवे मॉडेल असून, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात बंद असलेली ही कुडाची शाळा सर्वांकरिता आता खुली झाली आहे। पुणे मोरगाव या रस्त्यावर स्थापित केलेली ही शाळा आता सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे। त्यांच्या या विश्वविचारी शाळेस दिल्ली येथील राजीव गांधी फाउंडेशनचे अभ्यासक प्रोफेसर सोमनाथ घोष, नशरा रशीद मोशीन आणि स्टाफी फाउंडेशन पुणेचे विजय नाडकर्णी यांनी नुकतीच भेट देऊन त्यांनी खोपडे मास्तरांच्या या बिनभिंतीच्या शाळेचा गौरव केला आहे। खऱ्या अर्थाची राष्ट्रहिताची शाळा म्हणून याला गौरवले आहे। आधुनिकता परंपरा याचा समन्वय साधणाऱ्या या बिनभिंतीच्या शाळेत आजही शैक्षणिकदृष्ट्या हिताची ठरणाऱ्या जुन्या लोकपरंपरा संस्कृतीचे जतन आणि आधुनिक शिक्षण पद्धतीला विश्व जगताचे महत्त्वपूर्ण शिक्षण पद्धत देण्याची यशस्वी प्रयत्न सुरेश खोपडे यांनी साधल्याचे चित्र येथे पाहायस मिळते। अभी जो चिंपांजी दिखा